क्रांती रडेकर यांची बहीण ड्रग्ज व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केलेला आहे. अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मेवणीवर आता हल्लाबोल केला. समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडेकर यांची बहीण हर्षदा दीनानाथ रेडेकर यांच्या ड्रग्ज व्यवसायात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. नुकतेच समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मलिक यांच्या विरोधात 25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. त्यानंतरही नवाब मलिक यांच्याकडून आरोपांची सरबत्ती सुरू आहे. समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या, हा घ्या पुरावा, असं लिहित नवाब मलिक यांनी ट्विटरवर काही कागदपत्र पुरावे म्हणून सादर केलेत. आणि ट्विटवर जे काही माझं म्हणणं आहे मी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की केस पुणेच्या कोर्टामध्ये पेंडिंग आहे. हे खरं आहे काय आणि त्यांचा समीर वानखेडेशी काय संबंध आहे त्याचा खुलासा त्यांनी केला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.